सध्याच्या लडाखमधील हालचाली भारतासाठी धोक्याच्या. चीननं लडाखमध्ये ज्या हालचाली आणि बांधकाम केलंय ते भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे, त्याची भारतानं गंभीर दखल घेतली पाहिजे असा इशारा अमेरिकेच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यानं दिलाय. अल कायदाच्या नावानं आत्मघाती हल्ल्यांची धमकी. अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या नावानं दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ल्यांची धमकी देण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 नावं जाहीर. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यात पक्षानं राम शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी घोषित केली आहे. रेपो दरात पुन्हा 0.5% वाढ, कर्जदारांचा EMI वाढणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बुधवारी पॉलिसी रेपो दरात 50 बेस पॉईंटनं वाढ केली, त्यामुळं हा दर आता 4.9% इतका झालाय. रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज 6.7% इतका वर्तवलाय. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना संधी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही दोन नावं पक्षानं फायनल केली असल्याचं सांगण्यात येत आहे. आमच्या संख्याबळावर कोणताही परिणाम होणार नाही, काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अटकेत असलेले आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी आपल्याला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. पण त्यांना जरी अनुमती मिळू शकली नाही तरी आमच्या संख्याबळावर त्याचा काहीही विपरीत परिणाम होणार नाही असं काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. राज्यातील 10,000 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा अधिक गुण. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत तब्बल 10,047 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा अधिक गुण मिळालेत. यात मुंबई विभागातील सर्वाधिक 10,766 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील एकाही विद्यार्थ्याला 100% गुण मिळालेले नाहीत. गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनाही आनंद झाला असता. उमा खापरे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात उमा खापरे यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, मी त्यांच्यासमोर छोटी कार्यकर्ती आहे. वास्तविक पाहता त्या स्पर्धेत असल्यानं मी उमेदवारी मागितली नव्हती, परंतु अनपेक्षितपणे माझी वर्णी लागली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनाही आनंद झाला असता, तसाच आनंद पंकजाताईंना झाला असेल असा विश्वासही उमा खापरे यांनी व्यक्त केलाय. मायनीत जखमी घार आणि किंगफिशरला जीवदान. मायनीत जखमी घार आणि किंगफिशरला पक्षीमित्र अंकुश चव्हाण यांच्या प्रयत्नातून जीवदान मिळालंय. त्यांनी या जखमी पक्ष्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घेत वन विभागाकडे त्याला सुपूर्त केलाय. नगरमध्ये कार्बाइडनं पिकवलेला 622 किलो आंबा नष्ट केला. मानवी आरोग्यास धोकादायक असणाऱ्या कार्बाइड या रसायनाचा वापर करून आंबा पिकवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्ये उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं तात्काळ हालचाली करत जवळपास 622 किलो आंबा जप्त करून महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोत नष्ट केलाय. माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये बारामती पॅटर्नला यश. वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान 2.0 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात आलं होतं. दुसऱ्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये बारामती नगर परिषदेनं राज्यात नगर परिषद गटात 3रं स्थान पटकावलंय. सोनाक्षीनं नाकारल्या जहीर सोबतच्या लग्नाच्या चर्चा. नोटबुक चित्रपटातील नायक जहीर इकबाल व दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा यांच्या लव्ह अफेअरबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र आता या सर्व चर्चांवर स्वतः सोनाक्षीनं भाष्य केलं असून, लग्नासाठी माझ्या पाठीमागे हात धुवून का लागलाय अशी विचारणा तिनं केली आहे. यामुळं जहीर सोनाक्षी यांच्या लव्ह अफेअरबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा केवळ अफवाच ठरल्यात. नयनतारा विवाह बंधनात अडकणार. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या चाहतांसाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे. नयनतारा दिनांक 9 जून रोजी फिल्म मेकर विघ्नेश शिवन याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. देशभरामध्ये मोठ्या संख्येनं फॅन्स असणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीमध्ये नयनताराचं नाव देखील घेतलं जातं.
मिताली राजची अंतर क्रिकेटमधून निवृत्ती. भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजनं बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत मितालीनं सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली आहे. तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे, असं ट्विट मितालीनं केलंय. दुखापतीमुळे ग्रँड होम मालिकेतून बाहेर. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडनं मोठा विजय मिळवला. उभय संघातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार दिनांक 10 जून पासून सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसलाय. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँड होमनं दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे.